बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. मी भाजपचा खासदार असल्याने माझ्या मागे ईडी येणार नाही. खासदार संजय पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर खासदार संजय पाटील यांचं वक्तव्य. भाजपचा खासदार असल्याने माझ्या मागे ईडीचे काही येणार नाही आणि आमची कर्जण आमच्या गाड्या पाहिल्या की ईडी म्हणेल की माणसं आहेत की काय, अशी मिश्किल टिप्पणी भाजप खासदार संजय पाटील यांनी केली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात असल्याने निवांत झोप लागते, ईडी बीडी मागे लागत नाही असे वक्तव्य करून खळबळ उठवली होती. हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याची चर्चा वीरते न वीरते तोच भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही मिश्किलपणे बोलताना तेच वक्तव्य केले आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे सूर्या विटा मार्चच्या शुभारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, बाबासाहेब मुळीक, अशोक गायकवाड, वैभव पाटील उपस्थित होते. खासदार संजय पाटील नेमके काय म्हणाले ते पाहूया. या ठिकाणी या मॉलच्या उद्घाटनाला आपण सगळे जमलोय. भाऊंनी मगाशी सांगितलं की मी पत्रकारांना तिकीट काढून देतो. मला वाटतं 4 का 5 तारखेला आहे पिक्चर, 4 तारखेला बघणार आहे सूर्यवंशी. थोडा आम्ही बघितला ट्रेलर, नाहीतर म्हणतील रिलीज व्हायच्या आधी कसं पाहिलं, त्यांना स्पेशल का आणि काही अडचण असू दे, थोडा ट्रेलर पाहिला. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या 2 स्क्रीन्स उभा राहिलेल्या आहेत. चांगल्या संकल्पनेतून आणि चांगले विचार घेऊन अशोक भाऊ, उत्तम शेटनी या ठिकाणी हे उभा केलेलं आहे. जे पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडे जाऊन ही सगळी मंडळी अलीकडच्या काळामध्ये ही तरुण पिढी सगळी या दृष्टीनं काम पाहते, तेच तेच व्यवसाय त्याच त्याच व्यवसायातून 30-30 गोष्ट करत राहण्यापेक्षा तो व्यवसाय चालू ठेवून जरा दुसऱ्या संध्या हुडकणं, अपॉर्च्युनिटी हुडकणं, ह्या भूमिका या मंडळींनी घेतलेल्या आहेत. निश्चितपणानं अतिशय चांगलं काम या मंडळींनी केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि वैभवदादा भाषणात इकडं तिकडं जरी झालं तर काय, मला वैभवदादांनी आकडे सांगितलेले नाहीत, पण जरा त्यातल्या त्या बिनकर्जाचा माणूस वैभवदादा दिसतोय म्हणून वैभवदादाचं नाव घेतलं. अशोक भाऊंचं काय, कर्ज काढायचा विषय नाही, कर्ज देऊन उभा करण्याचं काम अशोक भाऊ करतात. भाऊंचं नाही, वैभवदादा ईडी मागेलच नाही, मी खासदार आहे भाजपचा. पण नाही, मी भाजपचा खासदार आहे त्यामुळे काही ईडीकडे एवढं येणार नाही इकडं. अशोक भाऊंच्या बाबतीमध्ये आपण सगळी मंडळी बघतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या संस्थेवर लक्ष देऊन भाऊ असतील या पद्धतीनं काम करतायत. मुळीक बापूंचं तसं म्हटलं तर राजकारण आणि उद्योग दोन्ही जरा व्यवस्थित चाललंय. आता उद्योगाच्या बाबतीत मी आणि भाऊ असं का म्हणतोय, आमचं काय झालंय, पाण्यात नाव आहे आणि नावीत पण पाणी आहे, त्यामुळे सारखं डचमळतंय, सुरानं काही जात नाही अजून. पण कालांतरानं आपण सगळ्यांनी पाहिलं तर माणसाला उद्योगातून निर्मितीतून जो आनंद आहे तो खूप मोठा आनंद आहे. आणि अशा नव्या नव्या कल्पना घेऊन आपल्या भागातले सगळे दुकानदार, त्यांची पिढी, पुढची पिढी ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कामात आहे. हा आनंद आम्हा सगळ्या मंडळींना आहे. आपल्या भागातली माणसं अतिशय चांगल्या पद्धतीनं नव्या व्यवसायात जाऊन
चांगल्या पद्धतीने काम करण्याची भूमिका घेत आहेत त्या सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका.